बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावं अशी मागणी बंजारा समाजाकडून करण्यात येते. त्यासंदर्भात राष्ट्रीय बंजारा मिशनच्या वतीनं एक पत्रक काढण्यात आलं असून मागणी मान्य न झाल्यास मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. देशभरात एकच बंजारा समाज आहे, मात्र त्याची वेगवेगळ्या कॅटेगरीत विभागणी करण्यात आली आहे, त्यामुळे सरकारी सवलतींचा त्यांना लाभ मिळत नाहीये. आजही डोंगरदऱ्यात राहणारा हा समाज विकासापासून दूर आहे, त्यामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी राष्ट्रीय बंजारा मिशन कडून करण्यात येते. त्यासंदर्भात एक पत्रक काढण्यात आलं असून मागणी मान्य न झाल्यास जंतर मंतर इथं मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. सुभेदारी विश्रामगृहावर त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय बंजारा मिशनचे संस्थापक अध्यक्ष देवराव राठोड, प्रदेशाध्यक्ष रोहिदास पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बंजारा समाज कमी कमी हा भारतामध्ये नव्हे तर आणि दुसऱ्या प्रांतांमध्ये 10 ते 12 कोटीपर्यंत आहे. तरी बंजारा समाजात रहणं खाणं पिणं बोलीभाषा वेशभूषा केसभूषा संपूर्ण भारतभर एक असून त्याच्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये अलग अलग कॅटेगरी काय आहे समाजाचं. कधी VJT मध्ये कधी SC मध्ये कधी OBC मध्ये कधी SBC मध्ये कधी SC मध्ये हा सर हा कसं मिळाला लागला सर. कारण की सर आपल्या भारतीय राज्यघटना काय म्हणते, एक जात एक कास्ट एक जात एक आरक्षण हा सर प्रत्येक हा अन्याय सर बंजारा समाजाबरोबर. याच्यामुळे सर हा अन्याय आम्हाला सहन होणार नाही म्हणून आमचा कार्यक्रम ठेवलेला आहे. यासाठी आम्हाला आमचे सामाजिक हक्क आणि आमचे न्याय लढा आम्ही लढत आहो. त्याच्यात आमचे हक्क आणि हक्क म्हणजे फक्त SC आरक्षण. त्याच्यामुळे आम्ही भारताने काय दिवस आम्ही अख्या भारतभर आम्ही आंदोलन करत आहोत ते म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतर. यासाठी आम्ही मोदी सरकारला एकच सांगणं आहे की आमचं हक्क आम्हाला द्यायला पाहिजे ही आम्ही आमची गोष्ट करतो.